जळगाव शहरात बळीराम पेठ परिसरातील भाजपाच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयाच्या इमारतीच्या दरवाजाजवळ काल रात्री एका अज्ञात व्यक्तीने कचरा जाळण्याची घटना समोर आली आहे. या घटनेबद्दल राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांनी दिलेली ही माहिती. हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला एका माथे फिरूकंड जाळण्याचा प्रयत्न केला. तो मेंटली डिस्टर्ब झालेला व्यक्ती आहे असं सांगण्यात आलं. कारण परवाही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची बैठक असताना त्यांनी बैठकीत त्यामध्ये गिरीश महाजनांना जाऊन त्यांनी अश्लील अशी शिवीगाळ केली होती. त्याही कालखंडामध्ये त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं होतं. कालही त्यातलाच प्रकार घडलेला असं मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे वारंवार असे प्रकार तो घडतोय. पण तो भारतीय जनता पार्टीच्याच कार्यालयावर का जाळतोय, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष जेव्हा काळ जात होतो, हा वेगळे संशोधनाचा विषय आहे. छावा न्यूज 100 मराठीसाठी प्रसाद धर्माधिकारी जळगाव. आपल्या छावा न्यूज 100 मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी वन कुलकर्णी. नमस्कार, मी विभूती जोशी. आपल्या छावा न्यूज 100 च्या परिवाराकडून कळकळीची विनंती. आपल्याला धाक रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे तो पसरवू नका. घरात राहा, सुरक्षित राहा. शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद.